नागपूरमधील ऑडी कार अपघाताच्या प्रकरणात एक महत्वाची अपडेट आता समोर येते. ऑडीमधील दोघं दारू प्यायल्याचं स्पष्ट झालं, तर पोलिसांनी संकेत बावनकुळेला का सोडून दिलं, संकेतची अल्कोहोल टेस्ट का केली नाही हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. संकेतची कार असताना त्याचं नाव आरोपींमध्ये समाविष्ट नाही हा सवाल देखील या निमित्तानं उपस्थित होतोय. नागपूर पोलीस संकेतवर मेहरबान झाले का हाही प्रश्न या संपूर्ण प्रकरणाच्या निमित्तानं आता उपस्थित केला जातोय. तर नागपूरच्या ऑडी कार अपघातामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपघातग्रस्त कारमधील दोघे जण दारू प्यायल्याची माहिती अल्कोहोल रिपोर्टमधून आता समोर आलेली आहे. तर कारमधील दोघे जण दारू प्यायलेले असताना संकेत बावनकुळेला पोलिसांनी का सोडलं असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. तर संकेत बावनकुळेंवर पोलीस मेहरबान आहेत का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. संकेत मोकाट असल्याचा आरोप होऊ लागलाय. कारमधील तिघांपैकी दोन जण दारू प्यायल्यानं स्पष्ट असताना तिसऱ्याला मोकाट का सोडलं हा प्रश्न आता सर्वसामान्य नागपूरकर उपस्थित करू लागलेले आहेत. संकेतच्या मालकीची कार असताना त्याला पोलिसांनी सोडून देणं हे कुणालाही पटलेलं नाहीये. हॉटेल मालकानं देखील तिघं दारू पिऊन निघाल्याचं सांगितलं, तरी देखील पोलिसांनी दोघांवरच कारवाई का केली असा प्रश्न आता उपस्थित होतोय. दरम्यान या संपूर्ण प्रकरणामध्ये लोकशाही मराठीनं जे सवाल उपस्थित केलेले आहेत ते सवाल आपण पाहूयात. लोकशाही मराठीचा पहिला सवाल, अपघातग्रस्त ऑडी संकेतच्या मालकीची तरीही FIR मध्ये त्याचा उल्लेख का नाही. लोकशाही मराठीचा सवाल क्रमांक 2, संकेतचे दोन्ही साथीदार दारू प्यायले होते मग संकेतची अल्कोहोल टेस्ट का केली नाही. सवाल क्रमांक 3, अपघातग्रस्त ऑडीमधील संकेत वगळून दोघांवरच कारवाई का केली. कार अपघातात या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यावर कुणाचा दबाव होता का. लोकशाही मराठीनं हे सवाल उपस्थित केलेले आहेत. संकेत बावनकुळे यांचं मेडिकल झालं नाही आणि त्यांच्यासोबत असलेले लोक हे दारू प्यायले होते. पुण्यामध्ये ज्या प्रकारे हिट अँड रन केसमध्ये आरोपीला वाचायचा प्रयत्न चालू आहे असं नागपूरमध्ये होत आहे का असा एक प्रश्न आहे. त्याबद्दल एवढ्या गोष्टी बोललेल्या आहेत, पोलीस चौकशी चालू आहे त्याबद्दल जे बाहेर येईल त्याच्यावर आपण लक्ष ठेवू. पोलीस चौकशी नंतर काय बाहेर येतात, कोणी त्या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न करत नाही. स्वतः संकेतच्या वडिलांनी प्रदेशाध्यक्षांनी सांगितलेलं आहे की माझ्या मुलाच्या बाबतीत जर काही पुरावे आढळले तर त्यांच्यावर कारवाई करा. गृह खात्यानेही सांगितलेलं आहे कोणालाही वाचवलं जाणार नाही, कायदा सगळ्यांसाठी समान आहे, योग्य ती कारवाई संबंधितांवर होईल. परंतु उगाच कोणाला राजकीय उद्देशानं गोवण्याचा प्रयत्न असेल तर तेही आम्ही खपवून घेणार. पोलीस काही माहिती देऊ शकतात, पोलीस काही माहिती देऊ शकतात. पोलीस गृह खातं कोणाचं आहे, माझा हा आरोप नाही आहे कोणावर. पोलीस माकडाचा बैल करू शकतात यांच्या गृह खात्याच्या अंतर्गत असले, बैलाचं माकड करू शकतात, काही करू शकतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.